कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला आहे आणि गोष्टी पूर्वपदावर यायला लागल्या आहेत. काही गोष्टी आता पूर्वपदावर येत असतानाच संपूर्ण मनोरंजन क्षेत्राचं लक्ष लागलं होतं ते एका निर्णयाकडे, ते म्हणजे सिनेमागृह कधी उघडणार. अखेर त्यासाठी हिरवा कंदील मिळालाय आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी आता मंजुरी दिल्याचं समजतंय. येत्या 22 ऑक्टोबरपासून सिनेमागृह खुली होणार असल्याचे संकेत आता मिळू लागले आहेत. नुकतीच एक मोठी आणि महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांसोबत पार पडली आहे. या बैठकीसाठी अनेक दिग्गज लोक उपस्थित होते. मल्टीप्लेक्स कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह, त्याचसोबत मनोरंजन विश्वातील मोठी नावं म्हणजेच रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली आहे. या बैठकीला खासदार संजय राऊत, टास्क फोर्स सदस्य, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉक्टर प्रदीप व्यास तसेच अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आणि त्यानंतर या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. येत्या 22 ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृह खुली करण्यात येणार आहेत, पण त्यासाठी आरोग्याचे सगळे नियम पाळावे लागणार आहेत. या संदर्भातील सविस्तर कार्यपद्धती SOP तयार करण्याचे काम सुरू असून ते लवकरच जाहीर करण्यात येईल. त्याचसोबत 50% क्षमतेचा नियम लागू करून सिनेमागृह उघडण्यात येणार की त्यावर काही वेगळं बंधन असणार ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. तसंच बरेच सिनेमे रिलीजसाठी सज्ज आहेत, त्यासाठी काय प्रणाली आखली जाणार, सिनेमागृहांबद्दल काय वेगळी नियमावली आखली जाणार, तसंच करोनाचे नियम पाळण्यासाठी काय वेगळी बंधनं येणार, त्या सगळ्याबाबत लवकरच एक वेगळं स्पष्टीकरण देण्यात येईल. पण विशेष म्हणजे आता राज्याची सिनेमागृह खुली होणार, त्यासाठी 1 महिन्याचा कालावधी घेण्यात आलाय, जेणेकरून संपूर्ण थिएटरचं सॅनिटायझेशन, त्याचसोबत विविध गोष्टीचं उपलब्धीकरण आणि सगळं करण्यात येईल. सॅनिटायझेशन किट्स तसंच इतर गोष्टींसाठी आता सिनेमागृह मालकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, त्यामुळे हा महिनाभराचा कालावधी देण्यात आल्याचं समजतंय. या सगळ्याबाबत आता अधिकृत अशी घोषणा कधी होणार त्याकडे नजरा तर लागल्याच आहेत, पण हे जवळपास नक्की आहे की पुन्हा एकदा राज्याचा 70 mm पडदा उघडणार, त्याचसोबत नाटकाची तिसरी घंटा पुन्हा घुमणार, ती म्हणजे 22 ऑक्टोबरला. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.